नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सैफन नदाब माझ्या इंग्लिश ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण ॲप्रिशिएशन ऑफ आप पोयम याबद्दल माहिती पाहणार आहोत सुरुवातीला ॲप्रिशिएशन ऑफ पोयम हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये झालेला बदल तुम्हाला पुन्हा एकदा मी या ठिकाणी स्पष्ट करतोय पूर्वी हा दहा मार्काचा प्रश्न असायचा आणि त्यामध्ये आठ वेगवेगळे पॉईंट विचारले जायचे परंतु मार्च दोन हजार वीसपासून प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपामध्ये बदल झाला आणि ॲप्रिशिएशनसाठी येणारा जो प्रश्न आहे या प्रश्नाचे गुणसुद्धा कमी झाले हा प्रश्न पाच मार्कासाठी आता आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारला जातो याची आपण सर्वांनी दखल घ्यावी त्याचबरोबर ॲप्रिशिएशन या कवितेचं बास्केट फुल ऑफ मुनलाईट या कवितेचं ॲप्रिशिएशन पाहण्यापूर्वी ॲप्रिशिएशनचं गुणदान कशा पद्धतीनं केलं जातं याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगतो आणि त्यानंतर आपण या कवितेचं ॲप्रिशिएशन बघूया यामध्ये पहिला मुद्दा असतो टायटल टायटलसाठी अर्धा मार्क असतो त्यानंतर पोएट आपल्याला कवीचं नाव सांगायचं असतं या ठिकाणी अर्धा मार्क त्यानंतर तिसरा मुद्दा असतो राहीमस्कीम कवितेमध्ये जी राहीम स्कीम आहे त्याचा उल्लेख आपल्याला आपल्या उत्तरामध्ये करायचा आहे त्यानंतर चौथा मुद्दा असतो फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी आपल्याला एक फिगर ऑफ स्पीच आणि त्याचं उदाहरण देणं अपेक्षित आहे एका कवितेमध्ये एकापेक्षा जास्त फिगर ऑफ स्पीच असतात आपल्याला सर्व लिहिण्याची आवश्यकता नाही फक्त एकच फिगर ऑफ स्पीच लिहायचा आणि त्याचं उदाहरण द्यायचं एवढं पुरेसं आहे आणि याच्यामध्ये महत्त्वाचा आहे प्रश्न तो म्हणजे थीम किंवा सेंट्रल आयडिया कवितेची मध्यवर्ती कल्पना हा महत्त्वाचा प्रश्न आहे याच याला दोन गुण असतात तर अशा पद्धतीनं हे पाच गुण आहेत आणि पूर्वीच्या तुलनेमध्ये आता या प्रश्नाला मार्क मिळवणं अधिक सोपं झालेलं आहे हा प्रश्न सोपा झालेला आहे या ठिकाणी आपल्याला पाचपैकी पाच गुण हमखास मिळवता येतात त्या दृष्टीने आपण या प्रश्नाकडं पाहायला पाहिजे आणि या ठिकाणी जे आपण प्रश्न घेतलेले आहेत पाच मुद्दे कव्हर केलेले आहेत ॲप्रिशिएशनचे बोर्डाने हेच पाच मुद्दे अधिकृत केलेले आहेत आपण पाठ्यपुस्तकामध्ये जर पाहिलं तर ॲप्रिशिएशनचे आठ मुद्दे आहेत परंतु या ठिकाणी आपण आठ मुद्दे न घेता बोर्डानं अधिकृत केलेले पाचच मुद्दे या ठिकाणी ॲप्रिशिएशनमध्ये कव्हर केलेले आहेत बाकीचे आवांतर जास्तीचे मुद्दे आता आपल्याला करण्याची आवश्यकता नाही यातला पहिला मुद्दा बघूया आपण बास्केट फुल ऑफ लाईट या कवितेचं ॲप्रिशिएशन करत असताना टायटल टायटल ऑफ द पोयम इज बास्केट फुल ऑफ मुनलाईट पोएट या ठिकाणी सुनील शर्मा हे पोएट आहेत त्यानंतर राहीम स्कीम देर इज अ नो राहीम स्कीम इन धिस पोयम धिस पोयम इज इन फ्री व्हर्स या ठिकाणी आपण पहिला मुद्दा पाहिला त्यानंतर दुसरा मुद्दा पाहिला तिसरा मुद्दा पाहिला आता चौथा मुद्दा फिगर ऑफ स्पीच रिपिटेशन आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट या ठिकाणी मी दोन फिगर ऑफ स्पीच दिलेले आहेत ॲलिट्रेशन फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स या ठिकाणी मी जरी दोन दिले असले तरी आपल्याला परीक्षेसाठी एकच फिगर ऑफ स्पीच लिहिणं अपेक्षित आहे त्यामुळे जास्तीचं लिहिण्याची आवश्यकता नाही आणि यातला शेवटचा muddha central idea the poem moves around the child's feeling about his father he lives in a village quite far from the city the concern of the child is that his father's route is tough and dark the child has a desire to spend some time with his father सो ही डिमांड्स मून लाईट ऑन लोन टू द मून अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी ॲप्रिशिएशन पूर्ण केलेलं आहे एवढे पाचच मुद्दे आपण लिहावे या पाच मुद्द्याची आपण चांगल्या पद्धतीनं तयारी करावी आणि हमखास पाचपैकी पाच गुण मिळवावेत आपण माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आपले आभार या ठिकाणी आपणास विनंती इंग्लिश ऑनलाईन हा माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील धन्यवाद